सोमवती अमावस्याला आणि गुढीपाडव्याला भाविक आणि ग्रामस्थांनाही खंडोबा मंदिर बंद राहणार. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जेजुरी झाली सज्ज. देवसंस्थान, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांचा निर्णय, तर बाहेरील कोणत्याही भाविकांनी जेजुरीला येऊ नये दिले आवाहन. राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र आणि सामुदायिक सण उत्सवाचे यात्रेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीत जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन, ग्रामस्थ, पोलीस आणि लोकप्रतिनिधीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या आदेशानुसार जेजुरीतील खंडोबा मंदिर 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले असल्यामुळे निर्णय घेऊनच देऊळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या दरम्यान येणाऱ्या सोमवती अमावस्या आणि गुढीपाडवा या सण उत्सवालाही समस्त ग्रामस्थ आणि भाविकांची सुरक्षितता पाहता जेजुरी गड मंदिर पायरी मार्गही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून नागरिक आणि भाविक यास प्रतिसाद देतील असा विश्वास जेजुरी पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आज जेजुरीत पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि खंडोबा देवसंस्थान विश्वस्त पत्रकार यांच्यात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जेजुरी पालिका प्रशासन, मुख्याधिकारी पूनम कदम, नगरपालिका नगरसेवक जयदीप बारबाई, नगराध्यक्षा वीना सोनोने, देवसंस्थान अध्यक्ष संदीप जगताप, विश्वस्त राजकुमार लोढा, विश्वस्त पंकज निकुडे आणि शिवराज झगडे, देवसंस्थान अधिकारी सतीश गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेली तयारी, उपाययोजना आदीची माहितीही देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, शक्यतो घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवावीत, किराणा मालासाठी दुकानात गर्दी करू नये, गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे, तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, लहान मुले व वयस्कर लोकांची विशेष काळजी घ्या, प्रशासन संपूर्णपणे नागरिकांच्या सोबत असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्या घरातील व गाडीतील एसीचा वापर शक्यतो टाळा, येणारे दिवस हे महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी खबरदारी पाळावी, काही शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. अशा प्रकारे सर्वांनी काटेकोर पालन केल्यास देशभरातील महाभयंकर संकटातून आपण निश्चितच बाहेर पडू असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला आहे. अधिकारी पूनम कदम, आत्ता सध्या कोरोना नावाच्या विषाणूने खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे, ज्याचा आता आपण भारत आता सध्या तिसऱ्या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये पोहोचत आहोत की ज्याच्यामध्ये स्थानिक लोकांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता देखील आहे, तर ह्यासाठी आपण आता खूप उपाययोजना करत आहोत. जसं मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आत्तापर्यंत सर्व अत्यावश्यक आस्थापना सोडून बाकीच्या सर्व दुकाने वगैरे बंद करण्यात आलेले आहेत, सर्व हॉटेल्स बंद करण्यात आलेले आहेत, तसेच जेजुरीमधले बाकीचे लॉजेस वगैरे त्यांना पण देखील आपण सांगितलेलं आहे की तुम्ही बंद करण्यात यावं. तसेच उद्या देखील आपली परवा देखील आपली सोमवती अमावस्या आहे, तसेच गुढीपाडव्याला देखील आपल्या मंदिरामध्ये खूप गर्दी होते, त्यामुळे बाहेरून येणारी लोकांची संख्या जास्त असते. तर आपण ऑलरेडी माध्यमांद्वारे, प्रसारमाध्यमांद्वारे देखील आपण सांगितलेलं आहे की मंदिर बंद आहे त्यामुळे तुम्ही येऊ नका. तरी देखील पुन्हा एकदा सांगू इच्छिते की जास्त गर्दी टाळा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा. पाडव्या दिवशी संपूर्णतः दर्शन ग्रामस्थ तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे. सर्व भक्तांना विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा, गर्दी टाळा, कोरोना टाळा, एवढंच आम्ही प्रशासनाकडून आवाहन करतो. परत आम्ही सांगतो की दर्शन हे बंद असल्याने ग्रामस्थ आणि भक्तांनी कृपया करून कोणीही मंदिराकडे येऊन गर्दी करू नये. गावकऱ्यांसाठी पण मंदिर बंद आहे. सर्वच ग्रामस्थासाठी, गावकरी असतील, मानकरी असतील, खांदेकरी असतील, सर्वांसाठीच दर्शन बंद आहे. कोणत्याही प्रकारची गर्दी गडावर होणार नाही याची प्रशासन काळजी घेतल्यापासून सर्वच दुकानदारांना अनाउन्सिंग करून सांगत आहोत की कोणीही कोणत्याही प्रकारे अत्यावश्यक आस्थापना सोडून कोणतीही दुकानं चालू ठेवणार नाहीत. त्याबाबत आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे, यापुढे जर कोणी कोणता दुकानदार दुकान उघडं ठेवत असेल अत्यावश्यक सेवा सोडून तर त्या संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येईल. पुण्यामधले लोक येतात, त्याचं काय निर्णय झालाय का हे ते मला 2-3 फोन येतील. त्याच्यासाठी सांगू इच्छितोय की MIDC चालू राहणार आहे, फक्त तिथलं जे मॅन्युअल आहे ते मॅन्युअल वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यासाठी आम्ही सेपरेट मीटिंग त्यांना घेऊन त्यांच्या बाबतीत काय त्यांना काळजी घ्यायची आहे ते आम्ही सांगणार आहे. त्याबाबत कुणी नागरिकांनी भयभीत होऊ नका. विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता
याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.